याला टर्न करून घेतलेला आहे. बस आता मी याला काढून घेणार आहे आणि या पेपरवरती काढूया आपण. म्हणजे एक्सेस ऑइल जे आहे ते निघून जाईल. बस बस आता हे इंटरेस्टिंग आपलं जे पॅटी आहे बर्गरचं मसाला पनीर ते पण तयार झालेलं आहे. आणि मी आता एक काम करणार आहे, त्याचा खालचा जो भाग आहे बर्गरचा तो ठेवलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं लेट्यूस असेल तर लेट्यूस टाकायचं आहे, जर लेट्यूस नसेल तर तुम्हाला थोडंसं पालक टाकायचं असेल ते पण तुम्ही टाकू शकता. आता याच्यावर टाकणार आहे मी काकडी, टोमॅटो, याच्यावर टाकू थोडी आपण काळी मिरी पूड, थोडंसं मीठ पण. याच्यावर जाणार आहे आपलं हे बर्गरचं पॅटी, चीज, जो आपण परतून घेतलेला कांदा आहे तो पण मी याच्यावर टाकणार आहे छान. आता हा कांदा टाकल्यानंतर मी इथे तळून घेतलेले जे कढीपत्ते आहेत ना ते जरा क्रश करणार आहे आणि बर्गर बनवर टाकणार आहे इथे, आणि थोडे याच्यावरती पण टाकू आपण. मला याला कढीपत्त्याचा फ्लेवर द्यायचा आहे या बर्गरला, त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा कढीपत्ता तळून याच्यात टाकणार आहे. आता मी याला बंद करणार आहे आणि याचं गार्निश करून घेणार आहे. तयार आहे आपला मस्त जम्बो साईजचा मसाला पनीर बर्गर. आता एक काम करतो, मी याला प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला पनीर बर्गर साठी लागणारे साहित्य: किसलेलं पनीर, भाजलेला कांदा, चीज स्लाइस, बर्गर बन्स, उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, टोमॅटो, काकडी, मैदा, कॉर्नफ्लोअर, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, तळलेला कढीपत्ता, चिरलेला कढीपत्ता, गार्लिक बटर, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम बर्गरची टिक्की बनवण्यासाठी एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढी पत्ता, एक चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, थोडस तेल, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लाल तिखट घालून मिश्रण एकत्र करून त्याचा मसाला तयार करून घ्यावा. एका बाउल मध्ये पनीर आणि उकडलेला बटाटा एकत्र करावा. तयार केलेला मसाला पनीर आणि बटाट्याच्या एकत्रित मिश्रणात घालून त्यामध्ये कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पूड आणि अर्धा चमचा मैदा घालून त्या मिश्रणाचा गोळा बनवून त्याची टिक्की बनवून घ्यावी. बॅटर तयार करण्यासाठी एका बाउल मध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, मीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार टिक्की बॅटर मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घ्यावी आणि गरम तेलात तळून घ्यावी. बर्गर बन्स मधोमध कापून त्याला गार्लिक बटर लावून गरम फ्राय पॅन वर खरपूस भाजून घ्यावं. गरम केलेल्या बर्गर बन्सचा खालचा भाग ठेवून त्यावर लेट्यूसची पानं, काकडीचे स्लाइस, टोमॅटोचे स्लाइस, काळी मिरी पूड, मीठ, तळलेली टिक्की, चीजचे स्लाइस आणि परतलेला कांदा घालून त्यावर बर्गर बन्सचा वरचा भाग ठेवावा आणि रंगीत सिमला मिरची सजावट करून डिश सर्व्ह करावी. माझं नाव झंकार अभ्यंकर. झंकार, ओके ओके. टीसीएस मध्ये किती वर्ष झाली? जवळजवळ 13 वर्ष झाली. 13 वर्ष. मला असं वाटतं की एका कंपनीत 13 वर्ष, म्हणजे ही जुनी आपली जी जनरेशन आहे ह्यांची जनरेशन काय फारसे 2-3 वर्षाच्या वर टिकत नाही. बरोबर, 13 वर्ष झाली. बर, आता आता जे कुर्ल्याचं जे घर आहे, नेहरू नगरचं जे घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही चौघे असता का अजून कोणी आहे? आम्ही चौघे असतो. तुम्ही चौघे असता. म्हणजे आपण ही ओळख तर करून घेतलेली आहे, आता किचनकडे जाणार आहोत. पण किचनकडे जाण्यापूर्वी मला अजून एक आहे ना प्रश्न असा विचारायचा आहे की भांड्याला भांडण लागतं असं म्हणतात, बरोबर आहे? ही जुनी म्हण आहे. हल्ली भांड्याला भांडी लागत नाही कारण एकत्र कुटुंबच नाही आहे. आता तुमचं कसं, मला आनंदाने असं म्हणायचं की तुमचं एकत्र कुटुंब आहे तर भांड्याला भांडण लागतं, याच्यावर उपाय काय असतो हो सासूबाई? गप्प बसायचं. मी भांडच बाजूला काढून ठेवायचं. नाही, बोलायचंच नाही. ओके, अजून गमती गमती आपण ह्यांच्या दोघींकडून जाणून घेणार आहोत. आणि मुळात सूनबाई त्यांना काय खायला घालते आणि सासूबाई त्यांना काय खायला घालते, नवीन नवीन पदार्थ, हेही जाणून घेणार आहोत. आता आपण जाऊया आधी किचनकडे. ओके, आपण जाऊ किचनकडे. या सूनबाई, सासूबाई, तुमचं दोघांचंही आमच्या किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण पहिल्यांदा काय बनवत आहे? आज आपण पहिले चायनीज पोहे बनवतोय. चायनीज पोहे, हे तुम्ही तुमच्या सासूबाईंसाठी बनवताय? हो, हे मी माझ्या सासूबाईंसाठी बनवतो. ओके, मला साहित्याचा आपण कुठले चायनीज पोहे? चायनीज पोहे इथपासून सांगा. हे भिजवलेले पोहे, भिजवलेले जाड पोहे, जाड पोहे, कांद्याची पात, कोबी,
गाजर किसलेलं गाजर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाचे काप, हा टोमॅटो सॉस, वाफवलेले मटार, चिली सॉस, सोया लिंबू, सोया सॉस, मीठ आणि चवीला मीठ. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. चायनीज पोहे बनवते आपण. तेल तापलेलं आहे, आता पहिले तेल तापवून घ्यायचं. मग पहिल्यांदा याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसणाचे काप. थोडं जरा परतू द्यायचं. तुम्हाला तिखट किती आवडतं त्याच्यावर मिरची मिरची अवलंबून आहे बरं का. माझा एक मित्र आहे, त्याला मिरची अजिबात चालत नाही, म्हणजे तिखट अजिबात आवडत नाही. मग मिरचीवरती छताला बांधून खाली फोडून करतो. परतलं आहे. आता याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या भाज्या, कोबी, कोबी आपण आता घालतो, किसलेलं गाजर, किसलेलं गाजर, वाफवलेले मटार, वाफवलेले मटार, आणि महत्वाची म्हणजे चायनीजसाठी लागणारी कांद्याची पात. ते सर्वात हो, त्याच्याशिवाय मात्र होऊ शकत नाही. त्याचा एक वेगळा स्वाद. आणि आता ह्या आपण हे परतत असतानाच त्याच्यावर आपण लिंबू पिळूया. हे तसं झटपट होणार आहे. हो हां. आणि आता ह्याच्यात आपण जे चवीपुरतं मीठ आहे ते मीठ मीठ घालू. आत्ताच घालायचं? हां आत्ताच मीठ घालायचं, म्हणजे ते तेवढं त्याला ते एकजीव होईल. बस बस. आता काय याच्यावर थोडं झाकण ठेवायचं? हां, हे थोडं परतल्यावर थोडं वाफ येण्याकरता झाकण ठेवायचं. बरं, वाफ येईपर्यंत मला एक सांगा, तुमचा छंद काय? आता 19 वर्षात तुम्ही लग्नाला झाली. हो. तुम्हाला एक मुलगा आहे. हो. बरं, तर छंद कसा काय तुमचा? छंद कुठला आणि जोपासला काय? हो, तसं जोपासायला छंद थोडा वेळ कमी पडतो, पण वाचनाची मला जास्त आवड आहे. कुठल्या प्रकारचं वाचन? असं ऑटोबायोग्राफी, आत्मचरित्र, मुसाफिर वाचलंय, आपले सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र वाचलंय. बरं बरं. हा, हे वाफ आलेली. आता आता आपण याच्यामध्ये पोहे घालूया. आणि हे जे 3 सॉस आहे त्याचं काय करायचं म्हणा? हा, आता हे पोहे तर आता 1-2 मिनिटात तयार होतीलच, पण हे असे तर असेही खायला चांगले लागतात. पण तरी सुद्धा एक चायनीज म्हणून मुलांना जे असतं भाज्या खायला नको असतात नेहमी, त्याच्यामुळे मग हे आपण करू शकतो की मग हे आता गार झालं, थोडं गार हे बनल्यानंतर प्लेटमध्ये काढून ठेवून त्याच्यावर आपल्याला हवा तसा 3 सॉसेस घालून घेऊ शकतो. फर्स्ट क्लास. पोहे तर आता होत आले आहेत आपले. आता याच्यामध्ये आपल्याकडे जे सॉस आहेत ते आपण एक एक सॉस आधी पहिले सोया सॉस घालू. सोया घालू आणि चिली, मग नंतर टोमॅटो ऑप्शन आहे. बस आता चिली सॉस, थोडा चिली सॉस घालू. चिली सॉसने मज्जा येते. बस टोमॅटो साईडला टोमॅटो लागला तर. हा, टोमॅटो लागलं तर ऑप्शनल आहे. तुम्ही कसे परीक्षेला धडे 10 असतात, मग त्यातले 2 ऑप्शनला टाकता, 4 अभ्यास करता, 4 थोडे अभ्यास करता, तसं झालं. रेडी देऊन घ्या साहित्य आणि कृती. चायनीज पोहे करण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेले जाड पोहे, कांद्याची पात, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कोबी, लसणाचे काप, हिरव्या मिरचीचे तुकडे, टोमॅटो सॉस, वाफवलेले मटार, चिली सॉस, लिंबू, सोया सॉस आणि मीठ. कृती: प्रथम एका फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाचे काप, बारीक चिरलेला कोबी, किसलेलं गाजर, वाफवलेले मटार, कांद्याची पात, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं. नंतर फ्रायपॅनवर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी. वाफ आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले जाड पोहे, सोया सॉस आणि चिली सॉस घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार पोहे एका डिशमध्ये काढून सजावट करून चायनीज पोहे सर्व्ह करावेत. आपल्याला पहिला पदार्थ करायचा गव्हाच्या पिठाचा शिरा. आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा, त्याचं नाव काय? त्याचं नाव आहे चायनीज इडली. आता आपल्याला तिसरा पदार्थ करायचा, त्याचं नाव काय? पौष्टिक पुलाव.